सर्वांना नमस्कार. आज 20 जुलै 2024, आज शनिवार, आणि शनिवार हा आपला उपक्रमाचा दिवस. आपण दर शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेत असतो, तसा आजचा आपला उपक्रम आहे प्रश्नमंजुषा. आपल्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा विटा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपल्या शाळेमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्व गुरुजनांचं, आपल्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो की त्यांनी तुमच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन आलेले आहेत. आणि संचलन श्रीयुत भालेकर सर करतात अतिशय छान, आणि त्यांना सर्व सरांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य असतं, आणि म्हणून मी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही पण एक छान प्रकारे सहभाग नोंदवता आणि तुमच्या नॉलेजला किंवा ज्ञानाला दररोज दररोज जास्तीत जास्त उजळणी आणि जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी, जसं पंढरीच्या वारकरी असतात तसे आपण ज्ञानपंढरीचे वारकरी आहोत. त्या ज्ञानपंढरीच्या वारीनं जात असताना आपण ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतो, त्या पद्धतीनं हा आजचा आपला उपक्रम आहे प्रश्नमंजुषा. याच्यामध्ये आपण दोन गट केलेले आहे, पहिला आहे 3री ते 5वीसाठी आणि दुसरा आहे 6वी ते 7वीसाठी. आणि यामध्ये आपण मुला मुली समजा उदाहरणार्थ आपल्याला 7वीच्या वर्गातून 4 मुलं निवडायची, आपण त्या मुलांना प्रश्न विचारणार, त्याच्यापैकी जे प्रश्नांची उत्तरं सगळ्यात आधी देणार त्यांच्यातून त्यांची निवड केली जाईल. अशा प्रकारे 5वी 6वी 7वी किंवा इतर कोणत्याही वर्गातून त्यांची निवड होईल. म्हणजे प्रत्येकाच्या ज्ञानाची किंमत करून त्यांनाच आपण इथं बोलावलं जाईल. त्यामध्ये 2 मुलं असतील, प्रत्येक वर्गातून 2 मुलं 2 मुली यांचाही समावेश असेल. अतिशय पारदर्शक आणि छान प्रकारचा आणि प्रत्येकाला अभ्यास करायला लावणारा असा हा उपक्रम आपण आपल्या शाळेत साजरा करतोय. छान, अतिशय आनंद वाटतो. मी सर्वांचं, सर्व सरांचं पुनश्च एकदा अभिनंदनही करतो आणि आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया किंवा अभिनंदन करूया. मंजुषा कार्यक्रमामध्ये आपण एकूण 4 गट केलेले आहेत. पहिला जो गट आहे तो आहे रायगड गट, दुसरा आहे देवगिरी गट, तिसरा शिवनेरी गट आणि चौथा राजगड नावाचा गट आहे. प्रत्येक गटामध्ये 2-2 विद्यार्थी आपण या ठिकाणी निवडणार आहोत. 1 विद्यार्थी 6वीचा आहे, 1 विद्यार्थी 7वीचा. या निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 4 आपण फेऱ्या ठेवलेल्या आहेत. पहिली फेरी आहे सरळ फेरी. त्या सरळ फेरीमध्ये प्रत्येक गटाला 2 प्रश्न विचारण्यात येतील, सलग 2 प्रश्न. एका प्रश्नाला 10 गुण असतील. जर दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर त्या गटाला 20 गुण मिळतील, आणि जर प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तो प्रश्न बाद होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतरची जी फेरी आहे बाद फेरी, बाद फेरीमध्ये प्रत्येक गटाला 1 प्रश्न विचारला जाईल. एका प्रश्नाचे 10 गुण असतील. प्रश्न जर नाही आला, एखाद्या गटाला तो प्रश्न नाही आला, तर तोच प्रश्न पुढच्या गटाला विचारला जाईल आणि तो जो प्रश्न आहे पुढच्या गटासाठी बोनस प्रश्न राहील. म्हणजे उदाहरणार्थ शिवनेरी गटाला एखादा प्रश्न मी विचारला, त्यांना तो आला नाही, तर तो प्रश्न राजगड गटाला विचारण्यात येईल. राजगड गटाने जर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर 10 गुण त्यांना मिळतील, आणि त्यांच्यासाठी जो प्रश्न होता तो परत त्यांना अजून 1 प्रश्न विचारण्यात येईल. अशा पद्धतीनं आपली बाद फेरी असेल. बाद फेरीमध्ये सुद्धा 2 राऊंड आपण घेणार आहोत, म्हणजे एकूण 8 प्रश्न याच्यामध्ये विचारणार आहोत. तिसरी जी फेरी आहे बजर फेरी, बजर फेरीमध्ये 8 प्रश्न विचारले जातील, आणि हे जे प्रश्न असतात आहेत ते सर्व गटांसाठी असतील. जो अगोदर बजर दाबेल, म्हणजे जो अगोदर आपला हात त्या बेंचवर मारेल, तर त्याला तो प्रश्न विचारण्यात येईल. ठीक आहे. मग याच्यामध्ये जो सगळ्यात अगोदर उत्तर सांगेल त्यालाच ते गुण मिळतील. आणि चौथी जी फेरी आहे अंतरा मुकडा फेरी, तर या फेरीमध्ये काही एखादी म्हण असेल, वाक्प्रचार असेल, पिल्लूदर्शक शब्द असतील किंवा एखादे घरदर्शक शब्द असतील, या प्रकारचे शब्द आम्ही तुम्हाला विचारू. अर्धा भाग आम्ही तुम्हाला सांगू, अर्धा भाग तुम्ही पूर्ण करायचा आहे.
असे एकूण याच्यामध्ये सुद्धा 8 प्रश्न विचारले जातील. आणि या 4 फेऱ्या संपल्याच्यानंतर ज्या गटाला सर्वात जास्त गुण असतील तो गट विजयी होईल. ठीक आहे, अशा पद्धतीची आपली प्रश्नमंजुषा असेल. तर जास्त वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला सोनोने सर मुलांना प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्न विचारून आपण मुलांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत स्पर्धेसाठी. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी मुलांची निवड करणार आहोत. इयत्ता 6वीमधून आपण 2 विद्यार्थ्यांना आपण मुलींना प्रश्न विचारणार आहोत. तर ज्यांना उत्तर येईल त्यांनी हात वर करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मुलींसाठी पहिला प्रश्न, पृथ्वीचे 3 आवरणे कोणती? ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी सांगा. पूर्वा जलावरण बरोबर, शिलावरण आणि वातावरण. करेक्ट, हे उत्तर अगदी बरोबर आहे. तर तिची प्रश्नमंजुषा या कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे. समोरे रायगड गटात तिथं बसायचंय. दुसरा प्रश्न आहे मुलींसाठीच, मानवाच्या 3 मुख्य गरजा कोणत्या? बोला बोला, हातात धरून बोला. अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र आणि निवारा बरोबर आहे. देवगिरी गटासाठी तिची निवड झाली. आता मूल पुढचा प्रश्न, मानवाला श्वसनासाठी कोणत्या वायूची गरज आहे? पठाडे ऑक्सिजन. पुन्हा सांग. ऑक्सिजन. करेक्ट, बरोबर आहे. पुढचा प्रश्न 6वीसाठी मुलांसाठी, सजीवांची लक्षणे सांगा. सजीवांची वाढ होणे. हा बरोबर. अजून अजून बरोबर आहे. अजून सांग. कालच पाठ शिकलो. सजीव श्वसन करतात बरोबर. अजून एक सांग. ठीक आहे, 2 उत्तर जरी बरोबर दिली तरी बरोबर आहेत. सजीवांची लक्षणं कालच सांगितली ना तुम्हाला, वाढ होते, हालचाल करतात, श्वसन करतात, है की नाही? चेतना क्षमता या सजीवांचे काय आहेत रे लक्षण आहेत. 6वी मुलांसाठी इयत्ता 7वी, इतिहासाची साधने सांगा. मौखिक साधने, लिखित साधने आणि भौतिक साधने. बरोबर आहे. चला, कॉलेज या शब्दाची स्पेलिंग COLLEGE कॉलेज. चला, टाय वाजा. टाय वाजा. क्लियर. ऐक ना, बलसागर भारत हो या कवितेचे लेखक कोण? सुमित्रा. साने गुरुजी. साने गुरुजी आणि उत्तर बरोबर आहे. पलीकड कोणता गट येतो? शिवनेरी गटामध्ये. अजून इंग्रजी. शेवटचा प्रश्न 7वीसाठी, हवेमध्ये अनेक वायू असतात बरोबर आहे, तर सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण आहे हवेमध्ये? नायट्रोजन. नायट्रोजन याच्यात सांग. याच्यात सांग आता. नायट्रोजन. नायट्रोजन उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. या पद्धतीनं आपले 4ही पण गट तयार झालेले आहेत. आपण त्या प्रत्येक गटातील स्पर्धकांना विचारूयात त्यांचा परिचय. हर्षो, काय करू? माझे नाव समर्थ बापसाहेब कोरडे, मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. माझे नाव पूर्वा गणेश कोरडे, मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझे नाव राधिका संपत कोरडे, मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. चला दे. माझे नाव सुदर्शन गोकुल नलावडे, मी इयत्ता 7वी शिकतो.
माझे नाव सुमित्रा पृथ्वीराज भोसले, मी आता सातवी मध्ये शिकते. माझे नाव अर्जुन अंकुश पटेल, मी इयत्ता सहावी मध्ये शिकतो. माझे नाव वरद अप्पा सचिंदे, मी इयत्ता सहावी शिकतो. माझे नाव प्रजी समनन भोसले, मी इयत्ता सातवी मध्ये शिकते. तुमचा परिचय झालेला आहे, आपण आता स्पर्धेला सुरुवात करूयात. तर पहिली फेरी जी आहे, सर्वांनी स्पर्धकांनी लक्ष द्यायचंय, सरळ फेरी. या सरळ फेरीमध्ये प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारण्यात येतील. त्या दोन्ही प्रश्नांची जर उत्तरे बरोबर दिली तर 10-10 गुण म्हणजे 20 गुण एकूण मिळणार आहेत. आणि यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम राहणार नाही, म्हणजे गुण तुमचे वजा होणार नाही. जरी उत्तर चुकलं तरीसुद्धा त्या उत्तराचे गुण तुमचे वजा होणार नाहीत. तर पहिला प्रश्न आहे, रायगड गटासाठी मराठी वर्षाचा पहिला महिना कोणता? मराठी वर्षाचा पहिला महिना कोणता? चैत्र. चैत्र उत्तर बरोबर आहे. काय वाजवा, 10 गुण मिळालेले आहेत. आपले जे गुण लेखक आहेत गडाख सर, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. पहिला जो गट आहे रायगड, 10 गुण मिळालेले आहेत त्यांच्यासाठी. दुसरा प्रश्न, 13 रुपये. 13 रुपये म्हणजे किती पैसे? 13 रुपये म्हणजे किती पैसे? 13 रुपये म्हणजे किती पैसे? वेळ फक्त 1 मिनिटाची आहे. 1 मिनिटामध्ये जर प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तो प्रश्न बाद होईल. 13 रुपये म्हणजे किती पैसे? 1300. 1300 उत्तर बरोबर आहे. अजून 10 गुण यांना मिळालेले आहेत. देवगिरी गटाला आता प्रश्न आहे, भारत देश कोणत्या खंडात येतो? भारत देश कोणत्या खंडात येतो? आशिया. आशिया खंड उत्तर बरोबर आहे. मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? 36. 36 उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर चुकलेलं आहे. 8 जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये, एकूण 8 जिल्हे आहेत. पा, देवगिरी गटाने त्यांचे 10 गुण गमावलेले आहेत. त्यांना फक्त सरळ फेरीमध्ये फक्त 10 गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न जो आहे शिवनेरी गटासाठी, फार्मर या शब्दाचे स्पेलिंग सांगा. फार्मर, एक मिनिट. एफ ए आर एम ई आर. एफ ए आर एम ई आर बरोबर उत्तर दिलेलं आहे. 10 गुण मिळाले त्यांना. पुढचा प्रश्न आहे, दीक्षाभूमी कुठे आहे? दीक्षाभूमी कुठे आहे, कोणत्या शहरामध्ये आहे? एक मिनिटांचा वेळ आहे. दीक्षाभूमी कुठे आहे म्हणजे कुठल्या शहरामध्ये आहे? विचार करा ना. विचार करा, घाई करू नका. एकदा उत्तर दिल्याच्या नंतर ते बदलता येणार नाही, त्यामुळे विचार करून उत्तर द्यायचं. दीक्षाभूमी कुठल्या शहरात आहे? वेळ संपत आलेली आहे, लवकर विचार करा. नाही जमत, ठीक आहे. आपण समोर बसलेल्या मुलांना विचारूयात, कोणाला येतं उत्तर, दीक्षाभूमी कुठल्या शहरात आहे? नागपूर शहरामध्ये आहे. शिवनेरी गटाला फक्त 10 गुण मिळालेले. पुढचा जो गट आहे राजगड गट, यांना आपण प्रश्न विचारू. पहिला प्रश्न राजगड गटासाठी, अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? राजगड सांगा. विचार करून उत्तर द्यायचंय. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण? वेळ संपत आलेली आहे, लवकर उत्तर द्या. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण?
पण वेळ संपलेली आहे. आपण या दुसऱ्या एखाद्या गटाला विचारूयात. रायगड गटामध्ये उत्तर देत आहेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ताळ्या वाजवा. हा, पण याचे गुण रायगड गटाला मिळणार नाहीत, लक्षात घ्या. आता दुसरा प्रश्न आहे, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम. राजगड गटाला प्रश्न आहे, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम. 1000 ग्राम. उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे यांनी. आता हे सरळ फेरी आपली या ठिकाणी संपलेली आहे. तर प्रत्येक गटाला किती गुण मिळाले हे आपले गुण लेखक गडाग सर यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. बघा, राजगड गटासाठी सरळ फेरीसाठी गुण आहे 20, देवगिरी गटासाठी आहे 10, शिवनेरी गटासाठी आहे 10 आणि राजगड गटासाठी आहे 10. बोलायचं नाही. सरळ फेरीमध्ये रायगड गट पुढे आहे. त्यांच्यासाठी टाळे वाजवा. धन्यवाद सर. दुसरी जी फेरी आहे, बाद फेरी. या बाद फेरीमध्ये प्रत्येक गटाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या गटाला जर त्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर तोच प्रश्न पुढच्या गटाला आपण विचारू. पुढच्या गटाने जर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्या प्रश्नाचे गुण त्या गटाला मिळतील, ठीक आहे. आणि त्यांच्यासाठी जो प्रश्न होता तो पण त्यांना परत विचारण्यात येईल, म्हणजे हा बोनस प्रश्न असेल त्यांच्यासाठी. पहिला प्रश्न आपण रायगड गटाला विचारू. इंग्रजीमध्ये एकूण किती अल्फाबेट आहेत. इंग्रजीमध्ये एकूण किती अल्फाबेट आहेत. 26. बरोबर उत्तर दिलेलं आहे. इंग्रजीमध्ये एकूण 26 अल्फाबेट आहेत. 10 गुण त्यांना मिळालेले आहेत. दुसरा प्रश्न पुढच्या गटासाठी, देवगिरी गटासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी केला. सांग. प्रतापगड. प्रतापगड उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न शिवनेरी गटाला विचारूया आपण. लीप इयर मध्ये, लक्ष द्या, लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात. लीप इयर मध्ये एकूण. सांग. 26 किंवा 29. नाही, उत्तर चुकलेलं आहे. लक्ष द्या, पा शिवनेरी गटाने उत्तर चुकवलेलं आहे. मग हा प्रश्न आपण राजगड गटाला विचारूयात. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात. 28. नाही, यांनी पण उत्तर चुकवलेलं आहे. तो प्रश्न आपण आता रायगड गटाला विचारू. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात. 363 किंवा 64. 363-64 चुकलेलं आहे उत्तर. देवगिरी गटाला हा प्रश्न विचारू आपण. 30 किंवा 31. नाही, शिवनेरी गटाला परत तो प्रश्न विचारू आपण. 366 उत्तर बरोबर दिलेलं आहे, परंतु सुरुवातीला उत्तर चुकलेलं असल्यामुळे त्यांना या प्रश्नाचे गुण मिळणार नाही, ठीक आहे. यासाठी सांगितलेलं आहे असतं तुम्हाला की प्रश्न व्यवस्थित आहे का. हा, आपापसामध्ये व्यवस्थित चर्चा करायची आणि मग उत्तर द्यायचं. तुम्हाला काय वाटलं लीप वर्षामधल्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात. पण आपण विचारलं काय होतं की एकूण वर्षामध्ये किती दिवस असतात, ठीक आहे. हा, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण राजगड गटाला विचारू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. राजगड. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. मुलांनी बोलायचं नाही, हात वर करू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. यशवंतराव चव्हाण. हा, उत्तर चुकलेलं आहे. तोच प्रश्न आपण रायगड गटाला विचारू.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? एकनाथराव शिंदे. एकनाथराव शिंदे. अगदी सर्वांना माहिती आहे, लहान मुलांना सुद्धा तो आला असता, परंतु विचार न केल्यामुळे तुमचा प्रश्न चुकलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असं विचारलं नव्हतं आपण, आपण फक्त काय विचारलं होतं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण. ठीक आहे, मग तुम्हाला कुठले सांगायचे होते सध्याचे? हा, बोनस गुण. रायगड गटाला एक बोनस गुण मिळालेला आहे. हा, आता दुसरी फेरी आपण चालू करतोय. रायगड गटापासूनच बाद फेरी, दुसरा राऊंड. उपदिशा कोणत्या आहेत? उपदिशा कोणत्या आहेत? अग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. अग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य, बरोबर उत्तर दिलेलं आहे. अजून 10 गुण यांना मिळालेले आहेत. हा, देवगिरी गटासाठी प्रश्न आहे, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8. 8 जाती आहेत, बरोबर उत्तर दिलेले आहे. देवगिरी गटाला सुद्धा 10 गुण मिळालेले आहेत. शिवनेरी गटासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? विचार करून उत्तर द्या. बाकीच्यांनी बोलायचं नाही, तुम्ही फक्त ऐकायचंय, लक्षात घ्या. गोदावरी. गोदावरी नदी आणि उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळालेले आहेत. हा, पुढचा राजगड गटासाठी प्रश्न आहे, ए बोलला का रे, 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 3 अंकी सर्वात मोठी संख्या? 999. 999 उत्तर बरोबर आहे. आपली बाद फेरी संपलेली आहे आणि या फेरी अखेर कोणत्या गटाला किती गुण मिळालेले हे सांगतात आपले गडाख सर. रायगड गटासाठी आहे 50, देवगिरी गटासाठी आहे 30, शिवनेरी गटासाठी आहे 20 आणि राजगड गटासाठी आहे 20. सगळ्यात पुढे आहे रायगड गट. ताळ्या वाजवण्यासाठी धन्यवाद सर. हा, पुढचा पुढची जी फेरी आहे ती आहे आपली बजर फेरी. या फेरीमध्ये आपण एकूण 8 प्रश्न विचारणार आहोत. 8 प्रश्नामध्ये जो अगोदर आपला हात त्या बेंचवर मारेल म्हणजे बजर दाबेल त्याला तो प्रश्न विचारण्यात येईल. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न ऐकायचा आहे. जर तो आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या फेरीमध्ये जर एखादा प्रश्न चुकला तर 10 गुण मायनस होणार आहेत, लक्षात घ्या. मग तुम्हाला जर येत असेल तरच तुम्ही बजर दाबायचा आहे. प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तर बजर दाबायचा नाही, कारण की त्याचं जर उत्तर येत नसेल तर तुम्हाला ते 10 गुण तर मिळणार नाहीत, उलट तुमचे 10 गुण कमी होतील. ठीक आहे, तर लक्षपूर्वक ऐका. पहिला जो प्रश्न आहे सर्व गटांसाठी, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? पा, देवगिरी गटाने बजर वाजवलेला आहे. एक मे. हा, बोलू नका बाकीच्यांनी. 1 मे 1950. उत्तर चुकलेलं आहे. यांचे 10 गुण वजा होतील देवगिरी गटाचे. देवगिरीचे. हा, हा प्रश्न आता बाद झालेला. आता पुढचा प्रश्न मी विचारतो. हा, लक्ष द्या व्यवस्थित. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने कोणत्या देशाला हरवले? अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाला हरवले? आपला जो फायनल मॅच होती वर्ल्ड कपची, T20 वर्ल्ड कप, तर त्या मॅचमध्ये भारत जिंकलेला होता, बरोबर एक नाही? मग भारताने कुठल्या देशाला हरवले यावर्षी नुकतीच झालेली? हा, ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी बजर दाबायचं. भारताने कुठल्या देशाला
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये हरवलं. न्यूझीलंड. न्यूझीलंड उत्तर दिलेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. कोण सांगत? पाकिस्तान. नाही, दक्षिण आफ्रिकेला हरवलेलं आहे भारताने. दक्षिण आफ्रिका. रायगड गटाचे 10 गुण कमी होत आहेत चुकीचं उत्तर दिल्यामुळे. तिसरा जो प्रश्न आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? देवगिरी गटाने बजर वाजवलेलं आहे. द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळणार आहेत देवगिरी गटाला. पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थित ऐका, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? शिवनेरी गट. डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर दिलेलं आहे. हा, पाचवा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेत किती स्वर आहेत? देवगिरी गट. उत्तर चुकलेलं आहे. 4 उत्तर दिलेलं आहे. बस उत्तर चुकलेले, 10 गुण वजा होतील. यासाठी विचार करून उत्तर द्यावं लागतं. नाही, प्रश्न बाद झालेला आहे. जो अगोदर बजर देईल त्यालाच तो प्रश्न विचारण्यात येईल. तो प्रश्न पुढे पास होणार नाही. इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. त्याला नंतर उत्तर येत होतं परंतु घाई केल्यामुळे उत्तर चुकूचा. प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? शिवनेरी गट. जिल्ह्यात नाव सांग ना. सांग आता. मोठ्यान सांग. छत्रपती संभाजीनगर. उत्तर चुकलेलं आहे. यांचे 10 गुण मायनस होतील. हा, कोण सांगत? अहमदनगर. अहमदनगर. हा, टाळ्या वाजवा याच्यासाठी. हा, तुम्हाला जर उत्तर येत असेल तरच वाजवा. उत्तर जर येत नसेल तर 10 गुण विनाकारण तुमचे. शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, अजून एक विचारू, प्रश्न संपले होते परंतु. शेवटचा प्रश्न आहे, पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? हा, शिवनेरी गटाने बजर वाजवलेला आहे. 7. 7 उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळतील शिवनेरी गटाला. आणि अशा पद्धतीने आपली बजर फेरी सुद्धा संपलेली आहे. तर या फेरी अंती एकूण कोणत्या गटाला किती गुण आहेत हे आपण सरांना विचारूयात. बघा, रायगड गटासाठी आहे 30 गुण, देवगिरी गटासाठी आहे 30 गुण, आणि शिवनेरी गटासाठी आहे 30 गुण, राजगड गटासाठी आहे 20 गुण. 3 गट सारखे आहेत. बघा, शेवटच्या फेरीमध्ये जे प्रश्नाचं उत्तर देईल ते विजयी होईल किंवा पुढे जाईल. धन्यवाद सर. पहा, या फेरीमध्ये जे गट पुढे होते ते मागे आलेले. तिन्ही गट सारख्या मार्क गुणांवर आहेत. रायगड, देवगिरी आणि शिवनेरी प्रत्येकी 30 गुण, आणि सर्वात शेवटी जो आहे तो राजगड गट आहे 20 गुणांवर. आता शेवटची फेरी आहे. या फेरीमध्ये चान्स आहे तुम्हाला विजयी होण्याचा. व्यवस्थित लक्ष द्या. शेवटची जी फेरी आहे ती आहे अंतरा मुखडा. यामध्ये आम्ही तुम्हाला अंतरा विचारू, तुम्ही काय करायचं त्याचा मुखडा सांगायचा. याचा अर्थ काय की एखादी मन असेल तर ती अर्धी आम्ही तुम्हाला विचारू, त्याचा पुढचा भाग जो आहे तो तुम्ही सांगायचा. मन पूर्ण करायचे. मन असेल, घरदर्शक शब्द असतील, पिल्लूदर्शक शब्द असतील, काही पण तुम्हाला विचारण्यात येईल. ठीक आहे, ऐका अगोदर. माझं व्यवस्थित ऐका. अंतरा मुखडा याच्यामध्ये पण, याच्यामध्ये पण बजर दाबायचा आहे. तुम्ही जो अगोदर उत्तर सांगेल त्या गटाला हे गुण मिळणार आहेत. याच्यामध्ये फक्त वजा गुण होणार नाहीत. उत्तर जरी चुकलं तरी जो नंतर बजर वाजवेल हा त्याला ते गुण त्याला तो प्रश्न विचारण्यात येईल. पहिला प्रश्न आहे, दोघांचे भांडण पूर्वा तिसऱ्याचा लाभ बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजवा. रायगड गटाला 10 गुण मिळालेले आहेत. दुसरा प्रश्न, दगडापेक्षा कोणी देवगिरी गट
देवगिरी गट आहे ना, देवगिरी गट. वीट मऊ. वीट मऊ बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, एकनाथ धड राजगड गटाने वाजवलेला बजर. बारावर चिंध्या. बारावर चिंध्या राजगड गटाला सुद्धा गुण मिळालेले. चौथा प्रश्न आहे, व्यवस्थित ऐका, काना मागून आली शिवनेरी गट. काना मागून आली तिखट झाली. काना मागून आली आणि तिखट झाली, दहा गुण मिळालेले आहेत शिवनेरी गटाला. पाचवा प्रश्न आहे, गोगलगाय थांबा थांबा, तुम्ही सांगू नका, तुम्ही सांगायच नाही, तुम्ही फक्त शिवनेरी गट. गोगलगाय नी पोटात पाय. पोटात पाय बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, काखेत कळसा राजगड गट. गावाला वळसा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, गाढवा पुढे वाचली गीता रायगड गट. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. कालचा गोंधळ बरा होता, रायगड गटाला दहा गुण मिळालेले आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे, अडला हरी सुमित्रा शिवनेरी गट. आलडा हरी गाढवाचे पायधरी. गाढवाचे पायधरी. आपल्या सर्व फेऱ्या संपलेल्या आहेत. आपले जे गुण लेखक आहेत गडाख सर, ते त्या ठिकाणी गुण लिहित आहेत. तोपर्यंत सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मुलांना विचारूयात की कुठला गट जिंकायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला, सर्वांनी सांगा. हा, परंतु तुम्ही सांगितल्यावर तो गट जिंकेल का नाही, ज्या गटाला गुण जास्त मिळालेले तोच गट जिंकेल या ठिकाणी. ठीक आहे, गडाख सरांना विचारूयात आपण कोणत्या गटाला किती गुण मिळालेले. बघा ठीक आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळालेले शिवनेरी गटासाठी. दोन नंबरला आहे रायगड गट, तीन नंबरला आहे राजगड आणि देवगिरी गट. या दोन मध्ये विजयी गट आहे शिवनेरी. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. उमेरा फुला शिवनेरी गट 60 गुणांचे आघाडीवर आहे. रायगड गटाला 50 गुण, देवगिरी गटाला 40 गुण, राजगड गटाला सुद्धा 40 गुण आहेत आणि शिवनेरी गटाला आहे 60 गुण. शिवनेरी गट विजय झालेले पा.